नमस्कार माझं नाव मिलिंद रसाळ मी मूळचा राहणारा मुंबईचा आणि माझं गाव सातारा मी दोन हजार वीसमध्ये इम्पोर्ट एक्सपोर्टचा व्यवसाय चालू केला सुरुवातीला मी फळबाज्यांमध्ये डील करत होतो इम्पोर्ट पण करत होतो आणि एक्सपोर्ट पण करत होतो पण नंतर मला असं कळालं की इम्पोर्टमध्ये चांगले थोडेसे पैसे आहेत आणि याच्यामध्ये आपण चांगलं कनेक्ट होऊन लोकांबरोबर चांगला व्यवसाय करू शकतो त्या कारणामुळे मी इम्पोर्ट करण्यासाठी सुरुवात केली मी इम्पोर्टेड फळांवरती बेसिकली काम करत होतो ॲप्पल किवी तर त्याप्रमाणे मी ॲप्पल आणि किवीचे कंटेनर मागवले आणि मी इथे विकलेसुद्धा तर हे सगळा व्यवसाय असा करत असताना माझ्या संपर्कात काही लोक आली आणि काही चांगले व्यापारी आले काही वाईट व्यापारी आले आणि चांगले अनुभव पण होते आणि वाईट अनुभव पण कमीच होते पण त्याच्यामध्ये जहीर शोकत बागवान वसीम शोकत बागवान तरबेज मुल्ला ह्यांची माझ्याबरोबर भेटघाट झाली आणि हे मा ज वसीम आणि तरबेज हे दोघं ब वाशिममध्ये ए पी एम सीमध्ये माल खरेदी करण्यासाठी आले त्यावेळी आमचा संपर्क झाला आणि त्यांनी माझ्याकडून माल खरेदी केला आणि त्याच्यानंतर ह्या एका डीलचं रूपांतर पूर्ण बिझनेसच्या डीलमध्ये झालं त्याच्याबरोबर आम्ही मिटिंगा केल्या सातारमध्ये त्यांच्या पूर्ण टीमबरोबर आणि त्या टीमबरोबर मिटिंग करताना त्यांनी सांगितलं की आमच्याबरोबर तुम्ही व्यवसाय करा आम्ही तुमचे पैसे आणि हे सगळ्या व्यवस्थित व्यवसाय करून देऊ आणि तुमचं नाव एकदम चांगलं होईल अशा त्या प्रकारचं आम्हीच दाखवलं मला त्यांनी आणि त्याच्यानंतर आमचा व्यवसाय चालू झाला माझी चौदा डिसेंबर पहिल्यांदा त्यांना आम्ही माल दिला त्या गाडीची किंमत होती आठ लाख रुपये त्याच्या अगेन्स्टमध्ये त्यांनी सात लाख रुपये दिले एक लाख रुपये राहिले आणि नंतर हळूहळू टप्प्याटप्प्याने आमची मा त्यांची मागणी वाढत गेली आम्ही त्यांचा पुरवठा करत गेलो हा सगळा मागणी आणि पुरवठाचा खेळ खेळत असताना प खूप पैसे पेंडिंगला ठेवले सो मार्चमध्ये आणि फेब्रुवारीमध्ये प्रामुख्याने आमच्या लक्षात आलं की पैसे खूप राहिलेले आहेत तर पैशाचं कसं काय तर आम्ही त्याच्यासाठी त्यांची मागणी करत गेलो ह्या ह्या डीलमध्ये माझा पार्टनर रोहित घाडगे आणि त्याचबरोबर रोहित घाडगेंमुळं पैलवान दादा शेलर पण मध्यस्थी होते आणि ते पण संपर्कात आले आणि त्यांनी सांगितलं की याच्याबरोबर जरा जपून व्यवहार करा माणूस चांगला नाहीये पण आम्ही एक व्यवहाराचा विश्वास ठेवून त्याच्याबरोबर व्यवहार केला आणि त्याच्यानंतर माझे एक कोटी त्रेपन्न लाख रुपये त्यांच्याकडे दे पेंडिंग होते ते मी मागण्यासाठी पूर्णपणे तगादा लावलेला आहे सो त्याच्यामध्ये त्यांचं काहीच पैसे देण्याची नीतीमत्ता होत नाहीये आणि वारंवार ते मला स्थानिक धमक्या ना देत आहेत स्थानिक राजकारण्यांची स्थानिक पोलिसांची अधिकाऱ्यांची नावं घेऊन मला धमक्या देत आहेत आणि मला पैसे काही देत नाहीत त्याच्यामुळे माझ्याकडे आता सध्या तरी काही पर्याय उभा राहिलेला नाही कारण हे जे पैसे आहेत एवढी मोठी जी अमाऊंट आहे ती दुसऱ्यांना व्यापाऱ्यांना पण देणे करे आहे मी सो त्याच्यामुळे मला ते काय मला शांतपणे झोपून देतात आणि ह्याच्यामध्ये हाय जर पैसे जहीर शोकत शोकत बागवान आणि एक अशी माणूस नाहीये यांची टोळी यांची पूर्ण टीम आहे त्याच्यामध्ये रुबीना शोकत बागवान ही त्यांचे सहभागी आहे त्यांची आई आहे ते आणि त्यांच्या आईच्या नावाखाली ते खूप गोड बोलून धंदे करत असतात आणि अक्षरशः फसवण्याचं कामकाज हे पूर्णपणे करत आहेत तर माझं जाहीर आव्हान आहे कोणीही यांच्या संपर्कात असेल तर यांना कोणीही उभं करू नये धंद्यासाठी आणि धंद्याच्या आमिषा त्यांच्या कोणीही फसवू नको हो मला हे सांगण्याचं कारण आज एकच आहे की रिसेंटली मी एक सोशल मीडियावरती एक व्हिडिओ बघितला आणि त्यांनी मला इन्स्पायर केलं की मी हा पण एक मार्ग आहे माझ्यासाठी म्हणून मी हा एक शेवटचा मार्ग आणि पर्याय म्हणून बघतोय मी कायदेशीर गुन्हा यांच्यावरती दाखल केलेलंच आहे आणि कायदेशीर प्रक्रियेतून मी यांच्याबरोबर लढणारच आहे धन्यवाद